आणि हे नाव ज्या वेळेला पहिल्यांदा मी ऐकलं तर त्यावेळेला असं कुठेतरी वाटलेलं एका कुठल्या तरी एका व्यक्तीभोवती ही म्हणजे कथा केंद्रित असेल, पण नंतर कळत गेलं की ऐतिहासिक सिनेमा. तर मुळातच पहिला दिग्दर्शकाचा ऐतिहासिक सिनेमा निवडण्यामागचा उद्देश काय होता? माझा पहिला चित्रपट होता कच्चालिंग, वेगळ्या वेगळ्या जॉनरचा चित्रपट होता, वेगळ्या विषयावरचा चित्रपट होता. क्रिटिकली खूप ॲक्लेम झाला चित्रपट, नॅशनल अवॉर्डपर्यंत पोहोचला नाही. त्याला रसिकाश्रय जेवढ्या प्रमाणात मिळाला हवा होता तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही. पण त्याच्यानंतर मी असं ठरवलं होतं की माझा दुसरा जो चित्रपट असेल तो महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आवडेल असा मी बनवायला हवा, जिव्हाळ्याचा विषय असायला हवा. आणि मग महाराष्ट्रातल्या जिव्हाळ्याचा विषय महाराजांशिवाय अजून काय असू शकतो? पण महाराजांच्या आसपासचा विषय मी शोधत होतो आणि याच्यात मला हिरकणी प्रोजेक्ट माझ्या हातात लागला. माझ्या असं लक्षात आलं की हा या विषयावरचा सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो, फक्त त्याच्याकरता खूप तगड्या निर्मात्याची गरज आहे. उत्तम लेखक माझ्या घरातच आहे तेव्हा मला त्याचं काही टेन्शन नव्हतं, पण उत्तम निर्मात्याची गरज होती जो मापुसकरांच्या रूपाने मला भेटला. आता तोही घरात आला. त्यामुळे पहिल्या चित्रपटापेक्षा दुसरा नक्की वेगळ्या वाटेवरचा असेल, जो सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा चित्रपट बनवायचा होता. मार्केटमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे लाट असल्यामुळेच आत्ताच या म्हणजे अवधीमध्ये असं काही तुमच्या मनात होतं? मुळात मराठी चित्रपटाचं काही मार्केट आहे असं मला अजिबात वाटत नाही. मराठी चित्रपटांचं असलंच ते एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला एक सदस्य एक चित्रपट बनवतो तर दुसरा वेगळा चित्रपट बनवतो. कधी कधी आवडीनिवडी सेम होतात आणि दोन एकाच जातीपर्यंत चित्रपट बनवले जातात. तुम्ही कशी होते की मार्केट, आपण आज भेंडीची भाजी खावीशी वाटली तरी मार्केटमध्येच जावं लागतं आणि आंबा खावासं वाटलं तरी मार्केटमध्येच. फक्त भेंडीची भाजी विकणारं कुठेतरी वेगळं असतं, आंबे अश्वगंधे विकत असतात, पण ते ऑर्केस्ट्रा पण करतात, चांगली चांगली गाणी पण म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम पण देतात. त्यामुळे काय होतं की खरं तर हा जो चित्रपट आपण म्हणतो व्यवसाय, तर तुम्ही सुद्धा आता जे करता तो व्यवसाय नाही काय? सॅलरी मिळते तुम्हाला, आम्हाला मानधन मिळतं, तर व्यवसाय हा. त्यामुळे ते मार्केटच आहे सगळं, काहीही नाही. म्हणजे आपण कुठलाही सिनेमा केला तरी तो मार्केटच, श्यामची आईपासून ते मिशन मंगलपर्यंत मार्केट. त्यामुळे मार्केटचाच भाग आहे, फक्त हा प्रेमाचाही भाग आहे त्याच्यात. प्रसाद सर, तुम्ही जेव्हा स्टारकाशी निवड केली तेव्हा कशी काय झाली सगळ्यांची निवड? जेव्हा गाणं आधी लिहिलं गेलं संदीप खरेवर बसून तेव्हा मला खूप फॉर्म्स हवे होते या गाण्यामध्ये. ते फॉर्म्स आधी डिसाईड केले गेले की धनगर असेल, पोवाडा असेल, उपी असेल, वारकरी असेल आणि सुफी हा जरा एक म्हणजे आजपर्यंत आपण कधी पाहिलं नाही की सुफी पंथातला माणूस महाराजांची प्रशंसा करतो. तर तो एक वेगळा फॉर्म आम्हाला पाठवला की या गाण्यात मला मराठी करायला आवडलं. सो आधी फॉर्म ठरवले गेले का गाण्यातले आणि मग फॉर्म ठरल्यानंतर जेव्हा ते कंपोज झालं गाणं, त्या कंपोजिशन नंतर एक एक चेहरा माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला की जसं सिद्धार्थ चांदेकरला आपण पोवाड्यामध्ये बघतो, ओबीला मला अत्यंत प्रेमळ मायाळू बाई हवी आत्ता पुढे असेल असं मला वाटत नाही. किंवा शेतकरी एक कपल हवं होतं जे हेमंत आणि क्षिती आहेत, धनगर प्रियदर्शन आहे, वारकरी चिन्मय आहे आणि सुफीला मला असं वाटतं की जितेंद्र जोशी शिवाय जगात कुठला दुसरा चॉईस असू शकतो. त्यानुसार ते वर्गीकरण कास्टिंग करण्यात आलं. आणि राण्यांबद्दल सांगा ना. सहा राण्या आहेत चित्रपटात, एक राणी आता इथे आपल्या समोर आहे, दुसरी राणी पण आपल्या इथे समोर आहे, बाकी चार राणी उपस्थित राहू शकले नाही काही. तर राण्यांची नावं मला कळतील का, म्हणजे कोण कुठल्या भूमिकेमध्ये आहे? मी सांगतो लिहून देतो, कारण आत्ता मला जरा कन्फ्यूज आहे थोडंसं. फक्त सोयरा राणीसाहेब राजेशी ठाकूर एवढं नक्की, बाकी तुम्हाला देते. बरोबर. आता दुसरं म्हणजे चित्रपटामध्ये किती रायटर्स लिबर्टी किंवा या सगळ्या गोष्टी घेण्यात आल्या, कारण का आत्ता मी बघितलं गाण्याच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या अशा गोष्टी आल्या की ज्या याआधी कधीच आलेल्या नव्हत्या. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे जे गाण्याचे जे पैलू आहेत आता तिथे सुफी वगैरे या सगळ्या गोष्टी, तर हे सगळं निवडण्यामागचं काय कारण होतं? अर्थात म्हणजे राजांच्या याच्यामधले वेगवेगळे मंत्रीगण वगैरे असतील हे सगळं आपल्याला मान्य आहे, पण हे सगळं नाच गाणी आता करता जेव्हा प्रेक्षक पाहिजे तर किती एक्सेप्ट करेल? माझ्यामध्ये नाच गाणी नाही, महाराजांचं प्रशंसा गाणं असं. राजाभिषेकाच्या दिवशी त्यांच्या कौतुकास्पद त्यामुळे मला असं वाटतं की ह्याला नाच गाण्याचं स्वरूप नाही, अत्यंत प्रसन्न आणि पवित्र गाणं करण्याचा प्रयत्न आहे, ट्रिब्यूट आहे महाराज. चिन्मय तू काय सांगशील?
तुझ्या भूमिकेबद्दल? म्हणजे मला मी गाणं आहे आणि आपण म्हणतो की रणची जी रयत आहे त्या रयतेचा एक भाग संधी मला मिळाली आणि याच्यातलं वारकऱ्याचा जो त्याचा जो भाग आहे तो मी केला. सो मला खूप आनंद आहे कारण वारकरी पंथातला मी आहे असं मी मानतो स्वतःला. त्याच्याशी निगडीत भूमिकाही करतो त्यामुळे ते खूप अंगात आहे माझ्या. आणि ज्या पद्धतीचं गाणं आहे, ज्या पद्धतीची कोरिओग्राफी आहे आणि जसं ज्या पद्धतीने ते दिग्दर्शित केलेलं आहे सगळं त्याची मेमरी जसं शूट केलं, सो मला खूप ते करताना खूप मजा आली. आणि माझ्यासाठी एक बोनस पॉईंट असा होतो की ह्या गाण्यामध्ये माझी सहकलाकार माझी पत्नीच होती त्यामुळे त्याची एक भूमिका आहे. सिद्धार्थ, तू पण पोवाडा गायला आहेस, बरोबर? त्याच्याबद्दल काय सांगशील? खूप मला सुरुवातीला वाटलेलं की नाही जमणार आहे अजिबात, कारण मी पोवाडा गाईन असं कधी कोणी व्हिज्युअलाइज किंवा इमॅजिन केलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. ते फक्त प्रसाद दादा आणि मंजूताईनं केलं आणि त्यांनी फोन करून मला विचारलं तू पोवाडा गाशील का, म्हटलं गाईन म्हणजे खरा गायचा आहे का? नाही गायलेला आहे ऑलरेडी, तुला शाहीर म्हणून यायचं आहे. मी त्याचा प्रयत्न करेन, पण मी सांगतो की हे दोघं आणि सुभाष सर होते म्हणून त्या दिवशी ते अख्खं शूटिंग माझ्याकडनं घडू शकलं. मी म्हणजे रायगडावरती याचं शूटिंग झालंय, माझ्या ऍक्च्युअल रायगडावर शूट झालंय आणि मी या सगळ्या टीमची मेहनत पाहत होतो. रायगडावर शूट करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, ते साधं सुद्धा काम नव्हे. रोज म्हणजे साधारणपणे दिवसातनं 4 वेळेला 600 पायऱ्या उतरून 600 पायऱ्या चढून वर जायचं, ओव्हरऑल 1200 पायऱ्या ते चढ उतार करत राहायचे आणि त्याच्यानंतर ते हेवी इक्विपमेंट्स वर आणायचे खाली न्यायचे, हे फार अवघड काम आहे. तर महाराजांच्या ऐवजी जेव्हा खरा शिवराज्याभिषेक झाला असेल तेव्हा नक्की काय घडलं असेल हे आपल्याला फक्त पुस्तकातनं माहिती आहे. ना आपल्याकडे त्याचे छायाचित्र आहेत, ना आपल्याकडे त्याचे काहीच नाही आपल्याकडे त्याच्याबद्दल, पण आपण ते इमॅजिन करू शकतो की खरंच महाराष्ट्रात काय घडलं असेल. आणि हे आमच्या सगळ्यांचं इमॅजिनेशन आहे की बाबा त्या दिवशी काय घडलं असेल म्हणून हे गाणं आहे. त्यामुळे या गाण्यात जर का कुणी नाचत असेल तर ते आनंदाने नाचत आहेत, जर कुणी गात आहेत तर ते आनंदाने गात आहेत. तर या गाण्यामध्ये नाचगाणं नाही आहे तर फक्त आणि फक्त आनंद आहे, ते व्यक्त करायची आमची ही पद्धत आहे. प्रियदर्शन, तू पण बोल. काय नाही, छान का मोठ्या सिनेमाचा सगळ्यात छान टीमचा भाग कोणा हा पहिला घेतोय इथे काही भूमिका किंवा असं काही प्रश्न नाही त्या दृष्टीने, असे कोणी त्या दृष्टीने कोणी जमलेलं नाही. सच्च्या प्रेमापोटी, सिनेमाच्या प्रेमापोटी. फक्त मी आणि प्रसाद त्याआधी एक सिनेमा करत होतो तेव्हा प्रसाद अनेकदा स्क्रिप्ट त्यावर काम करत बसायचं, मी अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने त्या स्क्रिप्टमध्ये एंटर होण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही मला काही ते छेदत आलं नाही, कारण तो बरंच वाचत बसायचा. मी एखाद्या भूमिकेच्या म्हणजे वाक्यच होते पण रोलचं नाव वगैरे काही सापडते का असं काही बघत होतो, पण असं काही त्याने असं काही झालं नाही. नंतर मला असं कळलं की अरे या सिनेमात हेमंत डोमेसुद्धा आहे, अरे हेमंत बायको म्हणजे क्षितिज सुद्धा आहे आणि मंजिरी पण आहे आणि चिन्मय पण आहे आणि नेहा पण आहे. तर एका गाडीतून आम्ही प्रवास करत होतो आणि त्या प्रवासात प्रसाद माझ्या पुढे बसला होता आणि प्रसादला पाहून म्हटलं मला या सिनेमाचा भाग व्हायचं, मला काय माहिती नाही तुझं खूप काय करायचं, मला काहीही चालेल. ज्यावर प्रसादने असं अत्यंत एक असे वाचू लागलं तर ठीक आहे, पण तर मला आनंद आहे या सिनेमाचा भाग वाढत आहे. दुसरी काय प्रॉब्लेम आणि सिनेमा ग्रुप चालावा ही सुद्धा भयंकर. गाण्याचं चित्रीकरण किती दिवसांमध्ये पूर्ण झालं? ते नाचगाण्याचे तुम्ही म्हणालात असता ते खरं तर मला आवडलं नाही, कारण मी जर तेव्हा शेतकरी म्हणून असते तिकडे तर मी ह्याच्यात कमी दाखवलं एवढी कदाचित जास्त नाचले असते. तेव्हाचे नाच वेगळे असतील पण मी खरंच नाचले असते. आणि त्याच्यात हेमंत आणि मी शेतकरी आहोत, हेमंत खऱ्या आयुष्यातही शेतकरी आहे त्यामुळे त्याला त्याचं महत्त्व माहिती आहे आणि आम्ही ते केलं आणि खरंच तेव्हाच्या लोकांचं ते प्रतीक होतं की आता खरं तर काय म्हणतात त्याला सुराज्य आहे, तर त्याचं ते प्रतीक होतं आणि आम्हाला खूप मजा आली शूट करताना आणि गाणं ऐकूनच आम्ही इतके खुश होतो. तर ते परफॉर्म आपल्याला करायला मिळणार आहे ह्याच्यात आनंद होता. शिवाय प्रसाद डिरेक्टर होता, चिन्मयनी लिहिलं होतं हे म्हणजे सिनेमा लिहिला ह्या सगळ्याचा आपण एक भाग आहोत, ज्याच्यात मंजूही असणार आहे, एवढी मोठी मोठी इतर कलाकार आहेत, त्याचा खूप आनंद होता आणि गाणं सुपर्ब झालं त्यामुळे अजून आनंद.
पाण्याचं चित्रीकरण किती दिवसामध्ये पूर्ण झालं? 7 दिवस. 7 दिवस. मी सकाळी 6 वाजता वगैरे आम्हाला तयार अतिशय आमच्या काय म्हणतात नम्र दिग्दर्शकांनी आम्हाला त्यांना 6 वाजता तयार तिकडे सेटवर. पहाटे 4 चा कॉल टाइम. हो हो, 4 वाजता त्याच्या पुढे तयार होतो. पहाटे 4 चा कॉल टाइम होता रायगड. आणि आम्ही आपले बघत होतो, त्यामुळे ती एक वेगळी मजा होती. मला तर 1 दिवसाचं सांगून 2 दिवस. पण ना, मला एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर असं लक्षात आलंय की आपल्याकडे कसं आहे ना, एखादी बाई प्रेग्नंट असेल तर आपण डोहाळे पुरवताना आपण त्याच्यावर गीतं म्हणतो. सिनेमात तर सोडून द्या, सचिन दिनी जे वगैरे गेले ते अशी बनवा बनवी, पण घरी म्हणजे माझ्या बायकोला दिवस गेले होते, डोहाळे पुरवताना गाणी म्हटली गेली, बरं का? आणि कुठलाही समाज, मारवाडी असू दे, मराठी असू दे, कुठल्याही समाज गाणं म्हटलं जातं. मग मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला झोपवताना आई गाणं म्हणते, मग त्याच्यानंतर मूल जेव्हा दूरदूर चालायला लागतं तेव्हा त्याला नाचवावं, त्याला खेळवावं म्हणून गाणं म्हणतात आणि त्याच्यासोबत नाचतात. मग त्याचं तो प्रेमात पडला की तो गातोच आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न होतं आणि मग पुढे जेव्हा ज्यानं जन्माला घातलं तो मेला की राम नाम सत्य असं गाणं म्हणत आपण त्याला तिरडीवर पोचवतो. आणि नंतर पुन्हा रुदाली ज्याला म्हणतात ते सुद्धा गाण्यात आपण करतो. तर आपलं आयुष्य प्रत्येकाचं, भारतीय माणसाचं, इव्हन माणसाचंच म्हणा, ते गाण्याशी खूप निगडीत आहे. आणि गाणं आणि नाच कोणाच्या तालावर नाचतो आपण काय ते त्याला चुकतच नाही. त्यामुळे सिनेमा नावाची जी गोष्ट आहे ती नाच गाण्यावरच फक्त चालते असं नाही, तर आतमधला एक नाच असतो. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराज की असं कोणीतरी म्हटल्यानंतर जय म्हणताना आतमधलं रक्त नाचत असतं, तर ते रक्ताचं जे नाच गाणं आहे ना, ते डबावर थाप मारल्यानंतर त्याचे नाच गाणं आतमध्ये उतरतं आणि 2-3 वेळा आपल्याला ते गाणं ऐकावं असं वाटतं. आणि असं वाटतं की साला हा रायगड ही आपली श्रीमंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना हे आपल्याला म्हणता येत आहे. आज आपल्या आईबापाने आपल्याला महाराष्ट्रात जन्माला घातलं आहे हे म्हणताना जो आतमधल्या रक्ताचा नाच आहे आणि ते जे गाणं आहे ना, फक्त ही एक घोषणा, ही फार महत्त्वाची मित्र असं मला वाटतं. त्यामुळे हा जो सिनेमा आहे, तर हा सिनेमा काय आहे आणि तो किती चालेल आणि काय हे येणारा काळच सांगेल. फक्त इथं जी माणसं इथे उभी आहेत जी आहेत आणि याच्या पलीकडे अनेक स्पॉट बॉय, अनेक माणसं, अनेक कारकून, अनेक त्यांच्या ऑफिसमधली माणसं, खूप सारी माणसं आणि इथे या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये जी जन्माला आलेली आहेत किंवा जन्माला येणार आहेत किंवा जन्माला येऊन मेली आहेत स्वर्गात नरकाची तिकडे गेली असतील किंवा नसतील पातळात, त्या सगळ्यांवर उपकार ज्यांनी केलेले आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेला एक सिनेमा, तिथे असलेली एक आई जिचं नाव हिरकणी होतं आणि तिला हिरकणी ही पदवी महाराजांनी दिली. एका सामान्य स्त्रीला हिरकणी ही पदवी महाराजांनी का दिली याविषयीचा सिनेमा आहे. तर तो मला असं वाटतं इथून पुढच्या प्रत्येक समारंभाला जिथे जिथे या सिनेमाचा समारंभ होईल मी तरी तुला नाचताना आणि गाताना दिसेल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती